नमस्कार, रुचियाना गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या आजच्या या भागामध्ये मी शेफ देवव्रत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, रोज रोज तेच पदार्थ खाऊन आता नवीन काय असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा काय करायचं? तुम्हाला एक मस्त सोपा पर्याय सांगतो. काय करायचं? एखाद्या पदार्थाला करायचं हिरो आणि त्या पदार्थाची एंट्री करायची वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही सूप करून बघा, स्टार्टर करून बघा, मेन कोर्स करा, त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करायचे आणि वेगवेगळ्या चवी निर्माण करायच्या. मंडळी, परवा काय झालं, मला आला होता कंटाळा. मी म्हटलं काहीतरी नवीन करूया. मी गेलो रॅकमधनं, काय काढले मी तर बटाटे काढले आणि त्या बटाट्यापासून तयार केले 4 ते 5 वेगवेगळ्या रेसिपीज. इंटरनॅशनल आणि इंडियन दोन्ही पण रेसिपीज केल्या म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने, आणि इतक्या मस्त झाल्या त्या रेसिपी. खूप करायला मजा आली आणि खायलाही मजा आली. आता बटाट्यासारखी गोष्ट तुम्ही जर भाजी करून दिली ना तर सगळ्यांनाच आवडेल याची गॅरंटी नाही. त्यांना काहीतरी वेगळं लागतं, नाही का? तर अशा वेळी आपण मस्तपैकी स्मार्टपणा करायचा आणि वेगळ्याच रेसिपी करायच्या त्याच्यापासून, नाही का? त्या कशा करायच्या तुम्हाला मी दाखवत असतो इथे आपल्या एपिसोड्समध्ये. आणि अशीच एक मस्त रेसिपी तुम्हाला आता मी दाखवणार आहे, बटाट्यापासून आलू नजाकत. आपण करतोय आलू नजाकत आणि ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी बघूया. लागणारं साहित्य ताज्या टोमॅटोची प्युरी, नंतर ब्रेड क्रम्स, उकडलेला बटाटा, आपण इथे घेतला आहे मावा, कॉर्नफ्लॉर, पनीर, तळलेले काजू त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, नंतर काजूची पेस्ट आहे, कोथिंबीर, बटर घेतलं आहे, टुटी फ्रुटी, क्रीम आहे, तूप घेतलेलं आहे, धणेपूड आहे, गरम मसाला, लाल मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, नंतर आपण घेतलं इथे वेलची पूड, नंतर कसुरी मेथी, जिरेपूड, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, साखर घेतली आहे आणि घेतलं आहे पण मीठ. तर साहित्य बऱ्यापैकी आहे कारण याच्यामध्ये प्रोसेस आहे, पण आलू नजाकत, कारण ही नजाकतचंच काम आहे सगळं, कारण की याला थोडासा वेळ लागतो, पण झाल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं टेस्ट एकदम भारी लागतं, एकदम मस्त रेसिपी आहे. तर मंडळी, प्रोसेस आता बघून घेऊया आपण. प्रोसेससाठी सगळ्यात आधी एक आलूचं मी मिश्रण तयार करणार आहे. एका बोलमध्ये घेतोय इथे बटाटा, बटाट थोडीशी कोथिंबीर असणार आहे, हिरवी मिरची, थोडं मीठ, थोडं ब्रेड क्रम आणि कॉर्नफ्लॉर. हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे, याला ठेवतोय बाजूला. आता इथे एक पनीरचं मिश्रण करायचं आहे आपल्याला. ते करण्यासाठी इथे घेतोय पनीर. साधारणपणे एक वाटी आपण जर पनीर घेतला तर त्याच्यामध्ये टाकतोय 2 ते 3 चमचे खवा. आणि आता हे जे आहे मिश्रण, हे त्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकणार आहोत, पण हे फ्लेवरफुल असं एक मिश्रण तयार करतोय आपण. थोडासा गरम मसाला, मीठ, आता याच्यामध्ये जाणार आहेत मस्त ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्सपैकी तुम्ही बदाम पण टाकू शकता याच्यामध्ये. मी टाकतोय थोडे काजू तळलेले, नंतर याच्यात जाणार आहे भरपूर असे टुटी फ्रुटी, थोडीशी धणे जिरे पूड पण जाणार आहे याच्यात. हे झाल्यानंतर याला करायचं मिक्स. याचा जो स्वाद आहे याच्यामध्ये वेलचीचं जो फ्लेवर आहे तो याच्यात यायला पाहिजे, थोडासा गरम मसाला फ्लेवर पण असला पाहिजे. आता घेऊया एक सिल्वर फॉइल, थोडे ब्रेड क्रम्स टाकलेत मी याच्यावर, हे जे बटाट्याचं मिश्रण आहे त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला हे पनीर आणि खव्याचं जे मिश्रण आहे ते ठेवायचं आहे सेंटरला. आता करायचं आहे आपल्याला याला रोल. रोल करण्यासाठी हळू हलक्या हाताने त्याला दाबायचं आहे आणि हे सुट्टं करून घ्यायचं आहे. बघा, बटाट्याचा जो भाग आहे हा एकत्र चिटकला पाहिजे दुसऱ्या भागाला. याला करायचं आहे रोल अशा पद्धतीने. आपला हा बटाट्याचा रोल तयार झालेला आहे, याला आपल्याला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये अर्धा तास थंड करण्यासाठी. हा मी फ्रीजमध्ये ठेवून घेतो. आपला जो रोल आहे तो थंड होतोय, पण तो थंड होईपर्यंत आपल्याला एक ग्रेव्ही करायची आहे, ती करून घेऊया. ग्रेव्हीसाठी हा पॅन ठेवूया गरम करायला आणि याच्यात जाणार आहे थोडं तेल.
आणि घी छत घेतलंय आपण. घी जिंजर गार्लिक पेस्ट टाकतोय मी आणि थोडी हिरवी मिरची. लसणानंतर आपल्याला टाकायची ही चिली पेस्ट, त्याच्यात जाणार आहे चिली पेस्ट. चिली पेस्ट पण आपल्याला परतून घ्यायची आहे आणि ती परतत असताना आपल्याला काही मसाले याच्यात टाकायचे आहेत, त्याच्यामुळे आपली ही जी ग्रेव्ही आहे ती टेस्टी बनणार आहे. मसाले कोणते आहेत? काही नाही, धणे जिरे पावडर टाकतोय आपण थोडेसे आणि गरम मसाला. धणे पूड थोडी जास्ती, जिरे किंचित कमी आणि थोडा गरम मसाल्याच्यात जाणार आहे आणि वेलची पूड थोडीशी. या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर याला थोडंसं परतून घेतो, म्हणजे मसाले पण त्याच्यात शिजतील आणि ते कच्चे राहणार नाही, परतले जातील छान. हे झाल्यानंतर याच्यात जाणार आहे थोडी काजूची पेस्ट, थिकनेस आणि रिचनेससाठी ती टाकणार आहोत आपण. आणि नंतर जाणार आहे याच्यात ही टोमॅटो प्युरी, ही आपण टाकलेली आहे, याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला उकळत ठेवायचं आहे आपल्याला. थोडं पाणी याच्यात जाणार आहे, उकळू द्यायचं त्याला एक 7-8 मिनिटं कमीत कमी, म्हणजे सगळे जे फ्लेवर्स आहेत ते छान ग्रेव्हीमध्ये उतरले पाहिजे, सगळ्या त्या चवी आहेत, मस्त टेस्टी झाली पाहिजे ग्रेव्ही आपला आपली. कसुरी मेथी टाकलेली आहे, नंतर याच्यात जाणार आहे मीठ, थोडी साखर किंचितशी. वा, थोडं आटवून घ्यायचं आहे त्याला आपल्याला. ही ग्रेव्ही ही रिच असली पाहिजे छान, म्हणून थोडं याच्यात जाणार आहे बटर आणि हा एक चमचा क्रीम टाकतोय आपण याच्यात. वा, वास मस्त येतो एकदम, ग्रेव्ही एकदम टेस्टी असणार आहे. बस मंडळी, याला 3-4 मिनटं फक्त उकळायचं आहे छान आणि त्याला टेस्ट करायचं आहे. आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी थिक पाहिजे, किंचित त्याला आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आपण करतोय आलू नजाकत आणि रेसिपी एकदम टेम्पटिंग आणि मस्त होणार आहे हे आपल्याला पहिलेच कळतं, कारण रेसिपी एखादी आपण करतो तेव्हा त्याची जी प्रोसेस आहे त्याच्यातनं लक्षात येत असतं आपल्याला बऱ्याच वेळा की ती रेसिपी कशी होणार आहे. तर आपण बघितलं एक रोल मस्त तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये खवा आहे, पनीरचा जो रोल आहे त्याच्यात बटाट्याच्या मध्ये त्याचं स्टफिंग केलं आहे, त्याला थंड करून घेतलेलं आहे आपण. एका बाजूला मस्तपैकी एक टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये कस्तुरी मेथीचा फ्लेवर आहे, थोडासा वेलचीचा फ्लेवर आहे, गरम मसाल्याचा फ्लेवर आहे आणि टेस्टी अशी ही ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली आहे. आता हा जो मी रोल तयार केलेला आहे ना, याचं काय करायचं आहे, याला मी एक काम करतो, याला साईड्सनी असं कट करून घेतो पहिले. हा थंड झालेला आहे, फ्राय करायला इझी जावं म्हणून याचे दोन भाग करतोय मी. ते घेतोय ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉर थोडा. याला करून घेतोय क्रम आणि अशाच पद्धतीने हा दुसरा रोल पण त्याला आपण मी क्रम्स लावून घेतोय. ठेवलंय बाजूला, आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यात आपल्याला हे जे रोल आहेत ते फ्राय करायचे. मस्त पैकी गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे आणि याला तळल्यानंतर काढून घ्यायचं आहे एका प्लेटवर. जी ग्रेव्ही झालेली आहे त्याला इथे गॅस बंद केलेला आहे, जस्ट त्याला स्टर करून घेतलेला आहे.
आता या डिश मध्ये आपण ही डिश सर्व करणार आहोत। ही जी अशी थिक ग्रेवी आहे ती टाकायची खाली। थोडीशी कोथिंबीर वरती म्हणजे सर्व चवींनी परिपूर्ण असलेली आपली ही डिश तयार झालेली आहे। आलू नजाकत आवडली ना डिश? घरी करायची आहे ना, त्यासाठी साहित्य कृती लिहून घ्या। आलू नजाकत करण्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो प्युरी, ब्रेड क्रम्स, कुस्करलेले बटाटे, खवा, कॉर्नफ्लोअर, पनीर, काजूची पेस्ट, टुटी फ्रुटी, चिरलेली कोथिंबीर, बटर, तळलेले काजू, क्रीम, तूप, धणे पूड, गरम मसाला, रेड चिली पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, वेलची पूड, कसुरी मेथी, जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, साखर आणि मीठ। कृती: एका भांड्यामध्ये उकडलेला बटाटा, कोथिंबीर, मिरची, मीठ, ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं। एका भांड्यात एक वाटी पनीर घेऊन त्यामध्ये खवा, वेलची पूड, गरम मसाला, मीठ, तळलेले काजू, तुटी फ्रुटी, धणे पूड आणि जिरे पूड घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं। एका सिल्व्हर पेपरवर थोडे ब्रेड क्रम्स घालून त्यावर बटाट्याचं मिश्रण नीट थापून घ्यावं। त्यानंतर पनीरचं मिश्रण त्यावर ठेवून त्याचा रोल तयार करून 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये रोल थंड करून घ्यावा। एका कढईमध्ये तेल आणि तूप गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, चिली पेस्ट, धणे जिरे पूड, गरम मसाला, वेलची पूड, काजूची पेस्ट, टोमॅटो प्युरी, पाणी, कसुरी मेथी, मीठ, साखर, बटर आणि क्रीम घालून मिश्रणाला एक उकळी काढावी। नंतर थंड झालेल्या रोलचे 2 समान भाग करून कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्सच्या मिश्रणात घोळवून तयार रोल तळून ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करावेत। मंडळी, जरा पुढच्या रेसिपीची तयारी करून घेतोय। तुम्हाला काय वाटतंय, मी बटाट्यापासून याच्यापासून काहीतरी तयार करणार नाही का? तसं नाही आहे, हे बटाटे आपण वापरणार नाही आहोत। आपण जे वेस्टेज जातात, जे सालं आहेत, त्याच्यापासून काहीतरी आपण मस्त वेगळं करणार आहोत। कारण बऱ्याच वेळा काय होतं की भाजी करताना, पदार्थ करताना अशा या मस्त सोललेल्या बटाट्यांचा वापर तर होतो, पण या बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या मात्र फेकण्यामध्ये जातात, नाही का? माझा एकच किचनचा फंड आहे, तो म्हणजे वेस्टेज बिलकुल जायला नको कुठली गोष्ट, आणि प्रत्येक गोष्टीपासून आपण मस्त इंटरेस्टिंग काहीतरी करू शकतो। जसं आता बटाट्याच्या सालीपासून पण एक मस्त पदार्थ करणार होतो आपण, म्हणजे पुढच्या वेळी तुमच्या किचनमध्ये नो वेस्टेज, नाही का? हे जे बटाट्यात सोललेले याचा वापर तर होणार आहे, पण आता वेळ आहे या सालींपासून काहीतरी करायची। मस्तपैकी एक स्टार्टर तयार करणार होतो आपण, करायला इझी आहे, जास्ती साहित्य नाही आहे, झटपट होईल असं आहे, आणि आपल्याला दुपारच्या वेळी जेव्हा भूक लागते तेव्हा पटकन याचं काहीतरी करू शकतो, नाही का? पुढच्या वेळी किचनमध्ये आपल्या नो वेस्टेज। आपण करतोय पटॅटो स्किन चटपटा, चटपटी तशी रेसिपी आहे। एक काम करू, सगळ्यात आधी साहित्य बघूया। लागणारं साहित्य आहे, पटॅटोचे स्किन घेतलेले आहेत, म्हणजे साली घेतलेले आहेत आपण। इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, कॉर्नफ्लोअर आहे, बेसन आहे, नंतर सीझनिंग पावडर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, इथे आपण घेतलेलं लसूण बारीक चिरून, चिली सॉस आहे, नंतर चिली पेस्ट आहे, नंतर इथे व्हाईट पेपर पावडर आहे, आणि आपण घेतलं आहे मीठ। आपण बटाट्याच्या सालीपासून एक मस्तपैकी स्टार्टरची रेसिपी तयार करतोय, आणि करण्यासाठी बटाट्याची सालं आपण फक्त घेतलेली आहेत आणि साहित्य आपण बघितलेलं आहे। थोडं थोडंकं साहित्य आहे, पण रेसिपी एकदम टेम्पटिंग अशी झालीच पाहिजे अशी आहे ती। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्याला डीप फ्राय करायचं आहे आपल्याला। आणि ही रेसिपी करण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक कांदा, थोडं चिलीचे वेगवेगळे प्रकार घेतले, थोडंसं मला तिखट ही रेसिपी करायची आहे, पण कांद्यामुळे जरा त्याला मजा येते म्हणून मी कांदा पण टाकतोय, चॉप चॉप केलेला कांदा टाकतोय, आणि याच्यात जाणार आहे थोडी हिरवी मिरची, ती सीझनिंग पावडर पण याच्यात जाणार आहे, नंतर चॉप गार्लिक, लसूण पण जाईल याच्यात, थोडं व्हाईट पेपर पावडर, मीठ। या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता याच्यात जाणार आहे हा 1 चमचा चिली सॉस, चिली पेस्ट, त्याच्यामुळे रंग छान येतो आणि अर्थात टेस्ट पण मस्त आहे। या गोष्टी टाकल्यानंतर याच्यात जाणार आहे थोडं कॉर्नफ्लोअर, 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे, आणि
थोडं इथे बेसन पण जाणार आहे. जेवढं कॉर्नफ्लोअर आहे त्याच्यात डबल साधारणपणे आपण बेसन याच्यात घालणार आहोत. या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर याला करायचं आहे मिक्स. बरं, याच्यात खूप जास्ती पाणी वगैरे टाकायचं नाही. आपल्याला एक बटाटे सोलताना तुम्ही धुवून घेता नाही का, धुतल्यानंतर आणि सोलल्यानंतर त्याचं स्वतःचं पाणी असतंच त्याला. तर त्याच्यामध्ये साधारणपणे या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत. वेगळं पाणी टाकायची आपल्याला जरूरत पडत नाही, कारण चिली पेस्ट आहे, चिली सॉस पण आपण टाकलेला आहे याच्यात. सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, याला फक्त करून घेतोय मिक्स. आणि बेसन क्वांटिटी थोडीशी वाढवणार आहोत आपण. थोडं बेसन आपण टाकूया. या सगळ्या गोष्टी बाइंड झाल्या पाहिजे आणि थोडी चिली पेस्ट आणखीन वाढवली पाहिजे आपण. ती वाढूया आपण. दोन गोष्टी, एक कलर पण आणि चिटकतील पण या सगळ्या गोष्टी त्याने. याला करून घ्यायचं आपल्याला फ्राय. थोडं बघायचं आपल्याला की हा मसाला सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित. आणि याला सर्व कशासोबत करायचं आहे, तर केचप बरोबर तुम्हाला सर्व करता येईल याला, किंवा याला एखादा गार्लिक सॉस तुम्ही मेयोनेजचा केला तोही छान लागेल याच्याबरोबर. जर वाटलं तर किंचित थोडीशी ही क्वांटिटी आहे बेसनची आणि कॉर्नफ्लॉरची आपल्याला वाढवायची आहे. आणि त्याप्रमाणे थोडीशी हिरवी मिरची वगैरे पण आपल्याला आवडीप्रमाणे काही गोष्टी आपल्याला आपल्या चवीनुसार त्या बघायच्या आहेत. फक्त कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे तेवढं बघायचं आहे. मंडळी, याला मस्त कुरकुरीत क्रिस्पी मी तळून घेतो. आणि मला खात्री आहे ही रेसिपी बघितल्यानंतर घरी कोणीही बटाट्याच्या साली फेकणार नाही आहेत, नाही का? तुम्हाला पण ही रेसिपी करायची आहे ना, त्यासाठी साहित्य कृती लिहून घ्या. बटाटा स्किन सटपटा करण्यासाठी लागणारे साहित्य: बटाट्याच्या साली, बेसन, कॉर्नफ्लोअर, कांदा, सीझनिंग पावडर, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, मीठ, रेड चिली पेस्ट, पांढरी मिरी पूड आणि चिली सॉस. कृती: एका भांड्यामध्ये बटाट्याच्या साली घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, सीझनिंग पावडर, चिरलेला लसूण, पांढरी मिरी पूड, मीठ, चिली सॉस, रेड चिली पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 वाटी बेसन घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तयार बटाट्याच्या साली कढईतील गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. आता वेळ आजच्या रेसिपी चाखायची. बघूया कशा झाल्यात. खूप वेगवेगळे फ्लेवर्स जाणवत आहेत. एक तर जी ग्रेव्ही आहे ती, तिचं टेक्स्चर एकदम स्मूथ सिल्की असं टेक्स्चर आहे. जी चव आहे, किंचितशी आंबट, कसुरी मेथीचा फ्लेवर, गरम मसाल्याचा फ्लेवर, हे सगळे फ्लेवर्स खाताना लागत आहेत. त्याचबरोबर टोमॅटोचा आंबटपणा, त्याला म्हणजे बॅलन्स आहेत चवी ग्रेव्हीच्या. त्याचबरोबर जे आलू नजाकतसाठी जो रोल केला होता तो त्याच्यामध्ये खाताना वरचं जे आवरण आहे बटाट्याचं ते किंचित तिखट लागतं. त्यात चिली वगैरे टाकली होती आपण आणि आतमध्ये तो रिचनेस आहे. काजू, पनीर, टूटी फ्रुटी, याचा एक रिचनेस, एक मस्त असा किंचितचा गोडवा आहे आणि रिच अशी त्याची चव आहे. आणि आता बघूया आपण बटाट्याच्या सालापासून एक स्टार्टर तयार केलं आहे ते कसं झालं आहे. आवरण जे आहे ते मस्त तिखट आहे. कांदा आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी टाकल्या आहेत, एकदम टेस्टी असं हे स्टार्टर झालं आहे. आणि कोणी खाताना कोणाच्या लक्षात पण येणार नाही किंवा कोणी म्हणणार पण नाही की सालीचं आहे की किंवा एखाद्या, म्हणजे ज्याला साधारणपणे आपण वेस्टेज समजतो अशा गोष्टीपासून आपण हे तयार केलेलं आहे. कोणा लक्षात पण येणार नाही आणि तितकं ते टेस्टी झालेलं आहे. तर एखादं जेव्हा आपण गोष्ट फेकतो तेव्हा 2 मिनटं आपल्याला विचार करणं जरुरी आहे की याच्यापासून काही गोष्ट तयार होईल का, एखादी रेसिपी तयार होऊ शकते का, हे आपल्याला सगळ्यांनाच थोडंसं विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या किचनमध्ये पण एखादी गोष्ट जेव्हा बनते माझं लक्ष असतं की ज्या गोष्टी गार्बेजमध्ये जात आहेत का जात आहेत याच्याकडे लक्ष जास्ती असतं. कारण की शेवटी ते अन्न आहे, अन्न वाया जाऊ नये याच्याकडे माझं लक्ष असतं. आणि मला असं वाटतं ती जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे, नाही का?
तर रेसिपीज तुम्ही बघितल्या पटकन होतील अशा आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना आवडतील अशा या रेसिपीज आहेत. या रेसिपीज करून बघा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zmarathi.z5.com, ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. बटाट्यापासून दोन वेगळ्या रेसिपी आज आपण बघितल्या. पुढच्या भागामध्ये पण काहीतरी इनोव्हेटिव्ह असणार आहे. त्यासाठी मात्र रुचियाना गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.